सकाळी सकाळी नवाबचा कबाब झाला नकाब ओढला होता सभ्य राजकारणाचा हिजाब हिजाब टाकला होता डॉनगिरीवर आणि बुरखा काढला एडीनी नबाब मलिकाचा खरं जर पाहिलं तर पाप शंभर भरले की फळं भोगावं लागतातच करावं तसं भरावं आणि त्यामुळं नबाब मलिकांनी जे बॉम्बस्फोटातल्या गुन्हेगाराशी केलेले जमिनीचे व्यवहार हसीना पारकर असो किंवा दाऊद असो यांच्याशी असलेले आर्थिक संबंध यामुळं संशयावरून ईडीने जर त्याला ताब्यात घेतलं असेल तर ते योग्यच आहे आणि त्यामुळं दोषी असला त्यामध्ये तथ्य आढळलं तर निश्चितच अनिल देशमुखाच्या शेजारी राहावं लागेल निर्दोष असला दोष नाही आढळला तर पत्रकार परिषद घ्यायला नवाब मलिक मोकळाच आहे पुन्हा नाटे आरोप करायला परंतु भ्रष्टाचार मुक्त आणि हे गुन्हेगारी मुक्त भारत करायसाठी हे अतिशय चांगलं पाऊल आहे लोकांना हे आणि त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हे लक्षात ठेवावं काम करायचं असेल तर जनतेसाठी करा इमानदारीनं करा स्वतःचे घरं भरू नका स्वतःचे खिसे भरू नका हाच यातून आ, दिलेला संदेश आहे